तहसील पुलिस थाना अंतर्गत एक एमडी कार्रवाई का मामला सामने आ रहा है, जहां कुख्यात तस्कर द्वारा एम्बुलेंस की आड़ में तस्करी का गिरोह चलाया जा रहा था। अपराधी को गिरफ्तार कर लिया गया, लेकिन मुख्य प्रदाता अभी भी फरार है। दरअसल दिनांक 22 नवंबर के दिन तहसील पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि मियो अस्पताल के आगे एम्बुलेंस की आड़ में मादक पदार्थ बेचा जा रहा है, जिसके आधार पर पुलिस द्वारा तत्काल कार्रवाई की गई और मोमिनपुरा निवासी 22 वर्षीय मोहम्मद सुफियाना को उसकी एम्बुलेंस MP49T0301 समेत गिरफ्तार किया गया, जिसके पास से एक मोबाइल, 1.25 ग्राम एमडी और एम्बुलेंस ऐसा 3,14,050 रुपयों का मुद्देमाल जब्त किया गया है। आपको बता दें कि मोमिनपुरा हत्याकांड में जिस अवैध पिस्टल विक्रेता का नाम लिया जा रहा है, सुफियाना उसी हाजी फिरोज का भतीजा है। और तो और एम्बुलेंस का नंबर मध्य प्रदेश से पंजीकृत होने के कारण गहरे मादक तस्करी का अंदेशा दर्शाया जा रहा है, लेकिन मुख्य एमडी प्रदाता जिसका नाम नावेद बताया जा रहा है, वह अभी भी फरार है। जांच के दौरान यह भी पता चला है कि नावेद ऐसे कई कुख्यातों को एमडी बेचता था, जिस दिशा में अभी जांच जारी है। दिनांक 22 नवंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान आमचे जिल्हे ऑफिसर होते, त्यांना एक माहिती मिळाली होती की मेयो हॉस्पिटलच्या गेटवर ॲम्ब्युलन्समधून एक व्यक्ती एमडी विकण्यासाठी येत आहे। त्यावरून पेट्रोलिंगसाठी असलेल्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना सदर प्रकरणी कारवाई करण्याबाबत कळवण्यात आलं होतं। तेव्हा MP49T0301 ही पांढऱ्या रंगाची ॲम्ब्युलन्स गाडी मेयो हॉस्पिटलच्या गेटवर दिसून आली। ती गाडी व त्या गाडीचा जो चालक होता मोहम्मद सुफियान मोहम्मद नासिर खान, त्याला ताब्यात घेण्यात आलं व त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक एम डी जे नार्को सबस्टन्स असलेलं ड्रग्ज आहे ते त्याच्याकडे मिळालं। तेव्हा पंचांसमक्ष ते ताब्यात घेतल्यावर ते 1.35 ग्रॅम वजनाचं 4,050 रुपये किमतीचं एमडी त्याच्याकडे मिळून आलं। त्यावेळी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याला ते जे एमडीचं ड्रग्ज आहे ते नावेद नावाच्या व्यक्तीने दिले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यावरून मोहम्मद सुफियान व नावेद नावाच्या व्यक्तीविरुद्ध तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर मोहम्मद सुफियान नावाच्या आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने नावेद नावाच्या इस्माने त्याला ते एमडी दिले असल्याचं सांगितलेलं आहे। व आम्हाला जी गुप्त माहिती मिळाली होती त्याप्रमाणे सुफियान नावाचा जो आरोपी अटक आहे त्याने ते तो विक्री करण्यासाठी आला होता अशी माहिती आहे। सदर आरोपीला अटक केलेली आहे, त्याचा 2 दिवस पीसीआर मिळालेला आहे, त्याबाबत तपास चालू आहे। हा जो आरोपी आहे सुफियान तो सदर एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्याबाबत तपास चालू आहे। तो ती एमडी कुणाला विकायला आला होता त्याबाबत तपास करत आहोत, त्याबाबत तांत्रिक विश्लेषण सुरू आहे। तसेच यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनचा जो CR नंबर आहे 872 मर्डरचा, मोमिनपुरात जमील अहमद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा मर्डर झाला होता, त्यामध्ये आरोपीनं जे वेपन देण्यात आलं होतं, ज्यांनी वेपन दिलं होतं आरोपी फिरोज खान याचा हा पुतण्या आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेंबरे, BCN न्यूज नागपूर।